आज स्मार्ट सिटी सीओंना आम्ही मनसे पक्षाच्या वतीने आज भेटलो आणि शहरामध्ये चालू असलेले ज्या ट्रायल रन आहेत आयलंड डेव्हलप करायच्या याच्याने त्या ट्रायल रन ताबडतोब थांबवाव्या अशी त्यांच्याकडे आम्ही मागणी केली. मुळात ट्रायल रन घेत आहे रविवार कारंजा पंचवटी या परिसरात, परंतु पंचवटी आणि रविवार कारंजा या परिसरात, रविवार कारंजा मूळ परिसरात इथे ट्रायल रन घेऊन उपयोग होणार नाही. इथे पहिले पार्किंग कॉम्प्लेक्स यशवंत मंडे होणं गरजेचं आहे. स्थानिक व्यापारी व स्थानिक नागरिकांची मागणी पहिले स्मार्ट सिटीने प्राधान्यक्रमाने पुढे घेतली पाहिजे, विचारात आणली पाहिजे. याकरता आम्ही त्यांना ट्रायल रन पहिले थांबवायला लावला आणि पहिले यशवंत मंडई इमारत पाडून तिथे पार्किंग कॉम्प्लेक्स उभं करावं ही मागणी आम्ही रेटून न्यायचा प्रयत्न केला. प्राथमिक सीओंनी त्याला तत्वतः मान्यता दिली व येत्या 4-6 दिवसात नवीन टेंडर आम्ही फ्लोट करू पार्किंग कॉम्प्लेक्ससाठी असं आश्वासित केलं आहे. स्मार्ट सिटीने आम्हाला दिवाळीपूर्वी याचं एक प्रेझेंटेशन दिलं होतं. त्यात आम्हाला त्यांनी सांगितलं आम्ही ट्रायल रन घेणार आणि त्याच्यानंतर तू सगळ्या लोकांना विचारून आम्ही हे ठरवणार. परंतु त्यांनी ट्रायल रन घेताना आता जे नगरसेवकांना सांगितलं नाही आणि स्थानिक लोकांनाही सांगितलं नाही तुम्ही ट्रायल रन कशासाठी घेताय, कारण आम्ही त्यांना मीटिंगमध्ये सांगितलं होतं की ट्रायल रन घेण्या अगोदर तुम्हाला मंडईचा मुद्दा विकसित करावा लागेल, कारण तिथे पार्किंगच नाही. आमच्या इथे बाजारात येणाऱ्या लोकांना जर गाड्या लावायला जागा मिळाली नाही तर त्या लोकांनी मग जायचं कुठे खरेदीला. आता जे 1.5-2 वर्षापासून कोविडमुळे लोकांचे धंदे झालेले आहेत त्याच्यामध्ये जर आता परत ट्रायल रनमुळे जर परत दुकानं जर बंद व्हायची वेळ आहे त्या लोकांनी जायचं कुठे. जर तुम्ही पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा यशवंत मंडई विकसित करून जर पार्किंगची व्यवस्था केली लोकांकरता तर तिथे तुम्हाला ट्रायल रन घेणं सोपं जाईल. आणि या अगोदर केलेल्या कामातही आम्ही त्यांना कधी आडकाठी केली नाही, आम्ही त्यांना चांगलं काम आम्ही करू द्या असंच म्हटलं. परंतु आता जर नागरिकांच्या जीवावरच तुम्ही उठले तर हेच काम होऊन हे चुकीचं काम तुम्ही कसं काय करू शकता, असं काम करून चालणार नाही. तुम्ही पहिल्यांदा लोकांना पार्किंगचा मुद्दा आहे तो मुद्दा तुम्ही सॉल्व्ह करून द्या. तिथल्या स्थानिक रहिवाशांना, दुकानात येणाऱ्या नागरिकांना जर गाडी पार्क करायला जागा मिळाली नाही तर मग त्यांनी व्यवसाय धंद्याचे जे लोक आहेत त्यांनी जायचं कुठे. मग हे सगळेच लोक काही कॉलेज रोड, शरणपूर रोड, गंगापूर रोड इकडे जाऊ शकत नाही. जे सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक आहेत ते रविवार कारंजे जुनी बाजारपेठ आहे जिथे सर्व प्रकारचं सामान तिथे लोकांना एकाच ठिकाणी मिळतं. सर्व शहरामधून लोक तिथे येत असतात बाजारपेठेत बाजारात खरेदी करायला. त्यामुळे अशा लोकांना जर गाडी लावायला जागा मिळाली नाही आणि त्यातही टोईंगवाले येऊन गाडी उचलून घेऊन जाणार असेल तर तो माणूस शहरामध्ये जी जुनी बाजारपेठ आहे तिथे बाजारात परत येणार नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीवाल्यांनी प्रायोरिटी तत्वावर आम्हाला पार्किंगची व्यवस्था करून द्यावी. आमची यशवंत मंडई विकसित करून पार्किंगचा मुद्दा निकालात निघाला तर ऑटोमॅटिक तुम्हाला या सर्व कारंजा विकसित करणं किंवा तुमचे या ट्रायल रन घेणे हे तुम्हाला करायला सोपं जाणार आहे. तर आमची त्यांना हीच रिक्वेस्ट आहे की त्यांनी हे ट्रायल रन थांबवावी आणि पहिले यशवंत मंडईचा मुद्दा विकसित करून पार्किंगची जागा जर लोकांना मिळाली तर तुम्हाला पुढचे सर्व कामं करायला सोपे जातील.